महाराष्ट्राच्या भौगोलिक इतिहासाइतकंच सांस्कृतिक जीवनात मानाचं स्थान आहे ते गिरिराज सह्याद्रीला। तो सदैव खुणवत असतो पर्यटकांना। त्याच्या अंगाखांद्यावर असलेले किल्ले, गड, लेणी, प्राचीन मंदिरं आणि सौंदर्यपूर्ण वास्तू त्याला आमंत्रण देत असतात। हा परिसर छत्रपती श्री शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन आणि संतांच्या वास्तव्याने पुनित झालेला असा मावळ तालुक्यातला पुणे जिल्ह्याचा परिसर। या भूमीची ओढ असते यात्रिकांच्या पावलांना। सह्याद्रीच्या या कुशीत आहे कारल्याचा डोंगर, बौद्धकालीन लेण्याने नटलेला। बौद्धकालीन लेण्यांचा हा अप्रतिम खजिना आहे तो भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत। हे वास्तुशिल्पाचे अप्रतिम नमुने डोळ्यांना सुखवते ती त्यातली भव्यता आणि उंची। हे आहे नेत्रसुखद शिल्प वैभव। काळाच्या पटलावर त्यांच्या खुणा अजूनही तशाच आहेत, पर्यटकांना त्यांचं खास आकर्षण। आणि आणखी एक तीर्थक्षेत्र भाविकांचं देवी एकविरा मंदिर। भाविक पर्यटक येतात ते श्रद्धेनं, मोठ्या आवडीनं या परिसराचं दर्शन घेताना ते देवीचंही दर्शन घेतात। श्रद्धा ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि इथली दैवत आदराची प्रतीक। अग्री, कोळी, कायस्थ, प्रभू, भंडारी समाजाचे लोक विशेषतः येतात ते एकविरा देवीच्या दर्शनाला। या अलोट भक्तजनांसाठी देवस्थानचे अध्यक्ष श्री अनंत तरे आणि सहकारी सदस्य जातीने लक्ष देतात। लाखो भाविकांची पावलं दर्शनोत्सुक होतात ती देवीच्या कृपा प्रसादासाठी।
चैत्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथं मोठी यात्रा भरते ते हजारो भाविकांच्या साक्षीने। महाराष्ट्राच्या कणाकणात लोकसंगीताची लय भिनलेली आहे। इथल्या नद्या ती लय वाहून इथलं लोकजीवन इथलं संगीत मनामनात पोचवत असतात। केवळ चैत्रातल्या या यात्रेलाच नव्हे तर इतर वेळीही पर्यटकांची गर्दी इथे लोटत असते। देवी एक वेळ भक्तांची आदि माया आदि मातेच्या 108 शक्तीपीठांपैकी एक जागृत आणि स्वयंभू असं देवी स्थान नवसाला पावणारी कौलाला जागणारी चैत्र शुद्ध अष्टमीला रात्री मुख्य उत्सव असतो। देवीचा गजर करीत पालखी नाचवत सवाद्य मिरवणुकीचा हा सोहळा त्याला आनंदाचं उधाण आलेलं असतं। रोषणाई हा उत्साह दीपपूजन वाद्यांचा गजर आणि वातावरणाला चढलेला हा अनोखा रंग पालखीला हात लावणं हा श्रद्धेचा भाग।
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्रीयुत मनोहर जोशी आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकवीरा देवीचं दर्शन घेतलं आणि तिचं मनोभावे पूजन केलं तो हा क्षण। कार्ल्याच्या डोंगरावरची ही सध्याची धर्मशाळा लवकरच भाविकांसाठी पर्यटकांसाठी नव्या वास्तूत तिचं रूपांतर होणार आहे। एकवीरा देवी संस्थानच्या वतीनं इथं पायऱ्या नव्यानं बांधण्यात आल्या, वीज पुरवठ्याची सोय झाली। भविष्यात प्रसादनगृह, रस्ते, वाहतूक आदी अधिक सोयीनी हे स्थळ पर्यटकांसाठी एकवीरा संस्थान सज्ज करणार आहे। देवस्थान आणि त्यांच्या जागोजाग भरणाऱ्या उत्सवी यात्रा हेही खास महाराष्ट्राचं वैशिष्ट्य। वेस ओलांडून जाणारे हजारो लोक या निमित्तानं पर्यटनच करतात ते त्यांच्या नकळत। यात्रेच्या निमित्तानं इथं देवाणघेवाण होते ती परस्परांच्या सहकार्याची, प्रेमाची आणि त्यानिमित्तानं विविध वस्तूंची देखील। कार्ला परिसरात आणखी एक ध्यान मंदिर आहे। चित्रापूर सारस्वत समाजाचे सद्गुरु परमपूज्य श्री स्वामी परिज्ञानाश्रम यांनी उभारलेलं दुर्गा परमेश्वरीचं हे नितांत सुंदर ध्यान मंदिर ही आहे भक्त आणि पर्यटकांसाठी एक पर्वणी। या मंदिराचा कारभार पाहते ती श्री ट्रस्ट ही संस्था। दक्षिणी पद्धतीनं बांधलेलं हे मंदिर आहे शिल्पशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना। मंदिरातली ही प्राणप्रतिष्ठित झालेली दुर्गा परमेश्वरीची मूर्ती म्हणजे श्री स्वामी परिज्ञानाश्रम यांच्या कल्पनेतली प्रत्यक्ष मूर्ती। अतिशय लोभस्वान, आश्वासक रूप, सर्व शक्तिमान आदिमाया आदिशक्तीचं हे स्वरूप, मूळ प्रकृती। रूपम देही जयम देही असं साधक आणि भक्त जिला आवाहन करतात ती परमदयाळू, परमकृपाळू दुर्गा परमेश्वरी। श्री स्वामी परिज्ञानाश्रम यांनी समाधी घेतली ती 1991 साली। हे समाधीस्थळ साक्ष देतं ते त्यांच्या अस्तित्वाचे। अध्यात्म आणि भक्तिमार्गावर मोक्षासाठी धडपडणाऱ्या जीवांना मुक्ती दाखवण्याचं कार्य करतं हे समाधीस्थान। समाधी साधन अशी जाग इथं प्रार्थनेसाठी येणाऱ्यांना निश्चितच येते।
श्री अक्कलकोट स्वामी यांच्या भक्तिमार्गाचा प्रसार व्हावा या हेतून श्री स्वामी समर्थ परिवार यांनी स्वामी भवनाची उभारणी केली। स्वामी जसे होते तशीच ही त्यांची अजानुबाहू 6.5 फूट उंचीची मूर्ती। इथं भाविकांची पर्यटकांची नियमित गर्दी असते। विविध समाजाच्या उन्नतीसाठी परिवाराचा जप आहे तो सकल जनहिताय असा। इथं विविध उत्सव सांघिक प्रार्थना आणि संस्थेच्या वतीने अन्य प्रकाशन होतात। पर्यटकांना देशाश्रयासाठी खुणावणारी ही रम्य ठिकाणं, साधकांना वाट दाखवणारी, भक्तांना रमवणारी आणि प्रवासी पावलांना पुन्हा पुन्हा निमंत्रण देणारी देशाटनासाठी।